खोटी तक्रार देणाऱ्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, महेश धम्मरक्षित यांची प्रतिक्रिया. यमगरणी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. यमगरणी येथे 15 वर्षांपूर्वी डॉक्टर बी आर आंबेडकर गंगा कल्याण योजना केवळ 21 दलित शेतकऱ्यांच्या 28 एकर शेतीसाठी मंजूर केली आहे. मात्र माणुसकी म्हणून सर्व दलित बांधवांना पाणी देत आहोत. मात्र काही जण विनाकारण आमच्या विरुद्ध खोटी तक्रार करून बदनामी केली असून खोटी तक्रार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यमगरणीतील गंगा कल्याण योजना कमिटीच्या सदस्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की यमगरणी येथे सर्वे नंबर 145 व 138 मधील 28 एकरासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून योजना मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. विद्युत पंप बसवण्यासाठी नदी काठावर 1/2 गुंठा जागेसाठी 80,000 व पाईपलाईनसाठी 60,000 अशा इतर खर्चासह 2 लाख रुपये खर्च झाले आहेत. तसेच पाईपलाईन गळती, विद्युत पंप दुरुस्ती याचा खर्च वर्गणीतून करण्यात आलेला आहे. 28 एकर क्षेत्राला पाणी देत असताना समाजातील सर्व दलित बांधवांना पाणी दिलेले आहे. मात्र त्यांच्याकडून पाणीपट्टी व खर्च न दिल्यामुळे त्यांना पाणी दिलेले नाही. त्यामुळे काही लोक नैराशेतून विनाकारण खोट्या तक्रारी घेऊन त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. तहसीलदारांना निवेदन देताना महेश धम्मरक्षक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बी आर आंबेडकर गंगा कल्याण योजनेच्या वतीनं इथे निवेदन देत आहोत की मागच्या आठवडी यमगरणी येथील काही मंडळींनी एक गंगा कल्याण योजनेबद्दल निवेदन दिलं होतं आणि हे निवेदन गाववाल्यांनी द्यायचं असतं आहे, परंतु गाववाले कमी आणि बाहेरचीच लोकं गोळा करून समाजाच्या माध्यमातून दिले असं भासवत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. खरा इतिहास काय आहे ह्याची जाणीव न करून घेता बाहेरच्या व्यक्तीने येऊन की बाबा समाजावर अन्याय केलेला, आम्ही दुसऱ्या समाजा, आम्ही म्हणजे त्याच समाजाचा आहे. इथे ह्याने आमच्यावर आरोप काय केला की दलित समाजानं पाणी विकायला आणि दुसऱ्या समाजाला दिलं आहे. इथं समाजाचा काही संबंधच नाही आहे. दलित समाजानं फक्त सगळ्यांना समाजाचं पाणी समाजात दिलं आहे. ज्या अर्थी आम्ही हे तर निवेदन द्यालो आहे, ज्या लोकांनी तहसीलदारांना खोट्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्या खोट्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. आणि खरोखरच जी लोक तुम्हाला इथं निवेदन द्यायला आली होती ती खरोखरच यमगरणीतल्या दलित समाजाची लोक आहेत की नाही याची तुम्ही चौकशी करावी. कारण हा मुद्दा आहे गावचा, समाजाचा आहे. समाजाच्या वतीनं आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र बसून सोडवू शकलो असतो आणि ते प्रयत्न मी केलेले आहे सर. तरी सुद्धा काही बाहेरची व्यक्ती येऊन इथे आक्षेप करून समाजामध्ये दुभाजन करण्याचं काम करत आहे, समाजामध्ये भेदभाव करण्याचं काम करत आहे. अशा लोकांना पहिल्यांदा तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी या गंगा कल्याण योजनेच्या कमिटीच्या वतीनं तुम्हाला आव्हान करतो आहे. कारण गंगा कल्याणचा इतिहास नेमका काय आहे, तो कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे बाहेरच्या व्यक्तींना माहीत नाही. त्यांनी पहिल्यांदा त्याची माहिती करून घ्यावी, मग इथं बोलावं. माहीत नसताना सुद्धा दुसऱ्याच गावच्या समाजामध्ये ढवळाढवळ करू नये. जर खरोखरच माहीत असलं तर तुम्ही आमच्याकडून यायचं पाहिजे होता, या पाहिजे होता. आम्ही सुद्धा चळवळीत करणारे कार्यकर्ते, फुलेशाह आंबेडकरांना मानणारे लोक, फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीवर काम करणारे. आम्ही आजपर्यंत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत समाजाच्या भल्यासाठी केलेल्या आहेत, समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या आहेत. आणि ह्या जे गंगा कल्याण योजनेचं जे मेंटेनन्स आहे आजपर्यंत कोण बघितलं आलेलं मेंटेनन्स? ज्या लोकांनी निवेदन देण्यासाठी इथं आलेले होते त्या लोकांनी एखादही समाजाचं कुठलं काम केलं हे दाखवून द्यावं आम्हाला की बाबा मी ह्या समाजाचं काम केलेलं आहे आणि एकही रुपये कुठला भ्रष्टाचार त्यात केलेला नाही. कामं जर राहू दे साध्या ज्या बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांनी काम करलो हे केलं म्हणतात, एखादंही काम बाबासाहेबांच्या नावावर केलेलं ह्या लोकांनी तर आणून दाखवावे आम्हाला की बाबा मी माझ्या समाजामध्ये एक आज काम केलेलं आहे. असं एखादही काम समाजाच्या उपयोगासाठी समाजाच्या जागृतीसाठी जर केलेलं असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा आणि ते सिद्ध करून दाखवा. आम्ही जे काम करत आलो हे समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या भल्यासाठी काम करतो आणि हे करत असताना काही बाहेरचे मंडळींचे सपोर्ट घेऊन हा खोडा ह्या कार्यकाला घालत आहेत हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही ज्या लोकांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या लोकांच्या विरोधामध्ये हे निवेदन आम्ही तुम्हाला देत आहोत. त्या प्रकरणाची सखोल तुम्ही चौकशी करावी आणि त्या लोकांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं मी यमगरणीच्या संपूर्ण समाजाच्या वतीनं तुम्हाला इथं आव्हान करत आहे.
निवेदनावर पंडित कांबळे, वसंत कांबळे, परशुराम कांबळे, संजय शितोळे, तेजस कांबळे, तानाजी कांबळे, अविनाश कांबळे, धनाजी कांबळे, बबन कांबळे, लक्ष्मण जिरगे, ऋतिक जिरगे उपस्थित होते.